आपण पाहताय 24 तास. 24 तास मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. बातमी आहे अक्कलकोट येथून. दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. डाळी, कडधान्य, खाद्यतेल, मसाले आदी जीवनावश्यक वस्तू महागल्या आहेत. तरी बेरोजगार कष्टकरी गोरगरिबांना दैनंदिन रोजगारातून सण साजरं करणं अवघड झालंय. अशा महागाईमध्ये बेरोजगार कष्टकरी गोरगरिबांना कुटुंब चालवणं अवघड झालं असताना त्यातच मार्च महिन्यात मुस्लिम समाज बांधवांचा पवित्र महिना रमजान सुरू होत आहे. महाराष्ट्र सरकार यांना सर्व मुस्लिम समाजामार्फत विनंती करत आहे. रमजान ईदच्या अनुषंगानं महाराष्ट्र शासनानं आनंदाचा शिदा मुस्लिम समाज यांना पण मिळावा याकरिता भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यूथ फाउंडेशन व अक्कलकोट युवक मुस्लिम यांच्या वतीनं नूतन तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र सरकार इतर समाजाच्या मुख्य सणांनिमित्त व जयंतीनिमित्त आनंदाचा शिदा वाटप करण्याचा उपक्रम योग्य व मोठा निर्णय घेण्यात आला असून त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनानं मुस्लिम बांधवांना ईदसाठीही आनंदाचा शिदा या योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यूथ फाउंडेशन अक्कलकोट युवक मुस्लिम यांच्या वतीनं होत आहे. महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की रमजान ईदनिमित्त बेरोजगार कष्टकरी गोरगरीब मुस्लिम बांधवांना सुद्धा आनंदाचा शिदा पुरवण्याचा उपक्रम हाती घ्यावा व बेरोजगार कष्टकरी गोरगरीब बांधवांचा सण गोड करावा ही समाज बांधवांकडून विनंती करण्यात येते. त्याचबरोबर केसरी कार्डधारक यांना कोणतीही सवलत भेटत नाही. त्यांचीही स्थिती ही BPL कार्डधारक समानच आहे. ही बाब लक्षात घेऊन केशरी कार्डधारकांना देखील हा आनंदाचा शिदा मिळावा ही विनंती करण्यात येते. यावेळी असलम बागवान, हुसेन बागवान, सोहेल फरास, मोहसिन मोकाशी, हुजेफ बागवान, मुबारक कोरबू, समीर शेख, मेहमद चिकलगार, रशीद किस्तके, अयाज चंदनवाले, अशफाक किस्तके, वसीम कुरेशी, मौल्ला शेख, तौफिक मुजावर, अफजल बागवान, जबार बागवान, मेहबूब शेख, मुज्जमिल अन्सारी आदी मुस्लिम बांधव उपस्थित होते. आम्ही आज भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यूथ फाउंडेशन अक्कलकोट व अक्कलकोट शहरातील तमाम सामाजिक कार्यकर्ते व मुस्लिम समाजातील एक जे प्रमुख युवा जे धडाडीचे कार्यकर्ते आहेत त्यांना सोबत घेऊन आम्ही आज जे आपल्या महाराष्ट्र शासनातर्फे जे चांगली आणि उत्तम अशी जी सुविधा आणि योजना आहे ज्याचं नाव आहे आनंदाचा शिधा, या आनंदाचा शिधा या उपक्रमास जसं जसं आपण बघितलं असाल की वेगवेगळ्या हिंदू धर्मांचे जे आपले सण असतील आणि जयंत्या असतील त्यावेळी आनंदाचा शिधा हा महाराष्ट्र शासनातर्फे BPL व केशरी कार्डधारकांना त्यात त्यांनी वितरित केलेला आहे. त्या बाबतीतच आपल्या महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्यातील अल्पसंख्याक जो समुदाय आहे ज्यात कष्टकरी आणि रोजगार बेरोजगार असे गरीब असे भरपूरसे कुटुंब आहेत जे BPL कार्डधारक आहेत अशांना आपण आनंदाचा शिदा हा आमच्या समाजातील सर्वात प्रमुख जो सण आहे रमजान ईद या वेळेला आणि या कालावधीत मिळावा यासाठी आज आम्ही अक्कलकोट तहसील कार्यालय अक्कलकोट येथील जे नूतन जे तहसीलदार आलेले आहेत विनायक मगर यांना भेटून आम्ही त्यांचा एक निवेदन दिलेलं आहे आणि अशी मागणी केलेली आहे की तुम्ही या कामी आम्हाला शासन दरबारी न्याय मिळून द्यावा आणि येणाऱ्या कालावधीत रमजान ईदच्या कालावधीत आमच्या जो अक्कलकोट शहर व तसेच महाराष्ट्रातील तमाम अल्पसंख्याक समाजाला आनंदाचा शिधा मिळवून द्यावा यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलं आणि ही विशेष विनंती केली आहे. आणि यावेळी आमचे सोबत हुसेन लोकं ठीक आहे त्यांचं बोलू. न्यूज रिपोर्टर अशफाक मुल्ला, 24 तास, अक्कलकोट. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी 24 तास सबस्क्राइब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.